स्टैंडर्ड 7, सब्जेक्ट साइंस। प्लांट्स स्ट्रक्चर एंड फंक्शन। पार्ट्स ऑफ अ प्लांट। द रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स एंड फ्रूट्स आर द पार्ट्स ऑफ अ प्लांट। मूळ, खोड, पान, फूल हे वनस्पतीचे अवयव आहेत। या चित्रामध्ये आपण वनस्पतीचे भाग पाहू शकता। पिवळ्या रंगाची आहेत फुले, फ्लॉवर्स, हिरव्या रंगाची पाने आहेत, लीफ, लीव्स, लाल रंगाचे फळ आहे, फ्रूट, हिरव्या रंगाचा पूर्ण स्टेम म्हणजे खोड, आणि जमिनीखाली वाढणारे मूळ या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे। The part that grows from inside the seed towards the soil is called the radical. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा भाग म्हणजे आदिमूळ। या चित्रामध्ये जमिनीमध्ये रुजलेले बी दाखवलेले आहे। यामध्ये जमिनीच्या दिशेने खाली वाढणारा भाग म्हणजे रॅडिकल, म्हणजेच आदिमूळ। The part that grows above the soil is called the plumule. जमिनीच्या वर वाढणारा भाग म्हणजे अंकुर। या चित्रामध्ये जमिनीच्या वरच्या दिशेने वाढणारा हिरवा भाग म्हणजेच प्लिमूल, अंकुर होय। The part of the plant growing below the soil for support is called root. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवास मूळ असे म्हणतात। या चित्रामध्ये जमिनीच्या खाली वाढत जाणारा टोकदार जो भाग दिसतोय त्याला प्रायमरी रूट असं म्हणायचं, म्हणजेच प्राथमिक मूळ। दिस इज अ पिक्चर ऑफ टॅप रूट। हे सोट मुळाचे चित्र आहे। रूट्स ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट्स that grow obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plant. This type of root is a tap root. Root bear hair-like processes near the root tip. These are root hairs. या चित्रामध्ये टोकदार निमुळत्या भागाकडे केसांसारखे तंतुमय भाग आपल्याला दिसतात, त्यांना रूट हेअर्स, मूल रोम असे म्हणतात। द रूट टिप इज डेलिकेट। मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो। इट इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप। या चित्रामध्ये मुळाचा शेवटचा खालचा भाग आहे तो एकदम टोकदार आहे आणि तो नाजूक आहे। त्याच्या संरक्षणासाठी रूट कॅप असते, मूल टोपी असते। आता आपण दुसऱ्या प्रकारची मुळे पाहू, तंतुमय मुळे, फायब्रस रूट। लुक ॲट दिस पिक्चर। रूट्स ऑफ ओनियन, कांद्याची मुळे। रूट्स ऑफ ग्रास, गवताची मुळे। रूट्स ऑफ अ कोकोनट ट्री, नारळाच्या झाडाची मुळे। रूट्स ऑफ अ मेज प्लांट, मका या वनस्पतीची मुळे। देर आर टू मेन टाईप्स ऑफ रूट्स, टॅप रूट अँड फायब्रस रूट। टॅप रूट्स आर इन डायकोटलेडनियस प्लांट, म्हणजेच द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते, जसे हरभरा, भुईमूग, आंबा, चिंच। या बियांचे समान दोन भाग होतात म्हणून ह्या द्विदल वनस्पती, यांची मुळे सोटमूळ या प्रकारात येतात। तर फायब्रस रूट, तंतुमय मुळे हे एकदल वनस्पतींना असतात, जसे मका, गहू, गवत, कांदा। मोनोकोटिलेडनस प्लांट, एकदल वनस्पती। अशा प्रकारची दोन मुख्य मुळे आहेत, एक सोटमूळ आणि दुसरे तंतुमय मूळ, टॅप रूट अँड फायब्रस रूट। थँक्यू।